मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्यासोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक आनंदाची बातमी आहे की नऊ ते बाराचे उमेदवार जे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून प्रतीक्षेत होते नियुक्तीपत्रांच्या अखेर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहे रयत शिक्षण संस्था साताऱ्याची ज्यामध्ये नऊ ते बाराच्या सर्वात जास्त जागा उपलब्ध होत्या तर या रयत शिक्षण संस्थेने उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत आणि यांना कालावधी दिलेला आहे सात दिवसांचा की सात दिवसांच्या आत तुम्हाला शाळा जॉईन करायची आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शाळा जॉईन केल्यानंतर नव्वद दिवसात आपल्याला कोणतीही सुटी घेता येत नाही आहे नव्वद दिवसांचा कालावधी आपल्याला चांगल्या प्रकारे शाळेत उपस्थित राहून त्या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य करायचे आहे त्यानंतर ज्या शिक्षण संस्थांनी ही नियुक्तीपत्रे दिलेले नाही आहेत तर त्या शिक्षण संस्था येत्या आठवड्यात नियुक्तीपत्रे देणार आहेत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उद्यापासून म्हणजेच चोवीस फेब्रुवारीपासून जी उर्वरित शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती उर्वरित शिक्षक भरतीची प्रक्रिया ताबडतोब पार पडावी यासाठी पुण्यातील आयुक्त कार्यालय या ठिकाणी डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून श्री संतोष मगर सर हे करणार आहेत उपोषण तर यांचं उपोषण असणार आहे की ज्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे त्या उमेदवारांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्रे देण्यात यावी त्यासोबतच ज्या जा 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 जागा अद्यापही भरायच्या बाकी आहेत म्हणजे रखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया ज्यामध्ये माजी सैनिकांच्या जागा असतील समांतर आरक्षणाच्या असतील किंवा विथ इंटरव्ह्यूचा जो महत्त्वाचा टप्पा आहे ह्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या यासाठी काही उमेदवारांसहित म्हणजे अभियोग्यताधारकांसह या ठिकाणी उपोषण केले जाणार आहे आणि त्याची परवानगीसुद्धा मिळवलेली आहे त्यासोबतच पुढील शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी लवकर यासाठी उद्यास म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीसला मुंबईतील आझाद मैदानावर दुसरी बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार वीस तात्काळ जाहीर करून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा यासाठी सुद्धा अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत बंजारा मुक्ती मोर्चाचे श्री प्राध्यापक संतोष राठोड सर तर या ठिकाणीसुद्धा जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे कारण दुसरी टी आय टी लवकर झाली तर शिक्षक भरतीचा टप्पासुद्धा लवकरात लवकर राबविता येणार आहे तर मित्रांनो तिन्ही अपडेट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत शेवटचे जे दोन अपडेट्स आहेत याबद्दल माहिती तुम्हाला पुरवलेली आहे ऑलरेडी परंतु जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी पुन्हा ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट प्राप्त करण्यासाठी चॅनलसोबत जोडलेलं राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद